बातम्या बातम्या आकाशवाणी नागपूर हे आपल्याला ठळक देत आहे कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या अंतर्गत देशात काल दिवसात कालच्या दिवसात दोन कोटी पन्नास लाखांहून अधिक लशींच्या मात्रा देण्यात आल्या याद्वारे देशानं एक ऐतिहासिक टप्पा गाठला असून नवा विक्रम प्रस्थापित केल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे देशात काल सकाळी संपलेल्या चोवीस तासात कोरोनाच्या चौतीस हजाराहून अधिक नवीन बाधितांची नोंद झाली देशात सध्या उपचाराधीन कोरोना रुग्णांची संख्या तीन लाख एकोणचाळीस हजार छप्पन्न इतकी आहे देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर सध्या सत्त्याण्णव पूर्णांक पासष्ट शतांश टक्के इतका झाला आहे पेट्रोल आणि डिझेलसारख्या इंधनांना वस्तू आणि सेवा कराच्या कार्यकक्षेत आणण्यास राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा विरोध असून या संदर्भातील राज्याची भूमिका आपण केंद्रीय अर्थमंत्र्यांना लेखी पत्राद्वारे कळवली असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा स्पष्ट केलं पेट्रोल डिझेलचा समावेश वस्तू आणि सेवा करामध्ये करून त्यांचे दर कमी करण्याच्या भूमिकेला विरोध करून राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारनं आपण सामान्य माणसाच्या विरोधात आहोत हेच दाखवून दिलं आहे अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केली आहे एकीकडे पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीविरुद्ध आंदोलनं करायची आणि दुसरीकडे पेट्रोल डिझेल जीएसटी आणण्यास विरोध करायचा यातून राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेसचा ढोंगीपणा उघड झाला आहे असं भंडारी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटलं ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ प्राध्यापक डॉक्टर थानू पद्मनाभन यांचं काल सकाळी हृदयविकाराच्या धक्क्यानं पुण्यात निधन झालं वर्षांचे होते गुरुत्वाकर्षण गृत्वाकर्षण विश्वरचनाशास्त्र या क्षेत्रातील योगदानासाठी जगभरात त्यांची विशेष ओळख होती दोन हजार सात मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं उद्या सकाळपर्यंत कोकण तसंच विदर्भात सर्वत्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे कोरोनाशी संबंधित योग्य माहिती आणि मदतीसाठी राज्याच्या शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार या मदत क्रमांकावर संपर्क साधला जाऊ शकतो याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार